तर पहिल्या दिवशीचा कलर पांढरा आहे, त्यानिमित्त पांढरी साडीचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तुम्ही अजून बघितला नसेल तरी सुद्धा तो चॅनलवरती जाऊन चेकआउट करा आणि पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान आहे. हॅलो फ्रेंड्स, व्ह्यूअर्स, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर 8 वाजलेले आहेत आणि माझा पूर्ण स्वयंपाक झालाय, कारण की आज सोमवार आहे आणि आमचं दोघांचा उपवास पण आहे, म्हणजे सोमवार आम्ही पकडतो आता. तर सगळा स्वयंपाक झालेला आहे, काय केले ते पण दाखवते. तर जो ब्लॉग आहे स्पेशली तो गरब्याच्या रिलेटेड असणार आहे, म्हणजे ग्राउंड किंवा तिकडे जो पण आम्ही गरबा खेळणार आहे तो. तर त्यामुळे म्हटलं घरातलं खूप जास्त काही शूटिंग नको करायला, कारण की व्हिडिओ परत खूप असा नाही का मोठा होऊन जाईल. तर आता स्वयंपाक झालेला आहे, आज थोडस लवकर आवरले कारण एक्साइटमेंट जास्त आहे जाण्याची, आणि बाहेर असा आवाज पण यायला लागलेला आहे. ग्राउंड जवळच आमच्या म्हणजे सोसायटीच्या शेजारीच आहे. आम्ही स्पेशली चनिया चोली नाही घालणार, कारण की पहिलाच दिवस आहे म्हटलं आधी थोडस अंदाज घेऊयात, म्हणजे कसं वातावरण थोडस नाही का त्या फॉर्म मध्ये जाऊयात. आणि उद्या सगळ्यांनी मिळून छान लुक करूयात, शियाचा वगैरे सगळ्यांचा, म्हणजे फोटोज वगैरे पण काढता येतात. तर आज असं नाही का तरी सुद्धा जी पण कुर्ती घालणार आहे ती थोडीशी फंक्शनल गर्दीच्या रिलेटेड असली पाहिजे, आणि खूप भारी वाटते मला तर, कारण की पूर्ण 2 वर्षानंतर आम्ही ग्राउंड वरती गरबा करणार आहे यावर. आणि पूर्णपणे जेवण बघा, जे पण मी काही बनवलेले ते तुम्हाला दाखवते. तर दिसते का वरण भाते, ज्वारीची भाकरी केलेली, आणि इकडे मिरची आहे, म्हणजे सिमला मिरची जी भरून करतो ना आपण वांग्यासाठी मोकळी ती, आणि आळूच्या वड्या पण केलेल्या तव्यामध्ये ज्या करतो ना सोप्या पद्धतीने त्या. सलाड आहे तिकडे, बीट गाजर आणि काकडी, बीट गाजर आणि टोमॅटो सलाड आहे. तर असं हे पूर्णपणे तयार झालेलं आहे, जेवण करून घेणार आहे आणि आमची पूर्ण तयारी झाली की मग तुम्हाला परत तिकडचा व्हिडिओ आता दाखवूया, जास्त इकडे नाही. आणि शिया मस्टर्ड, शियाने पण आज व्हाईट व्हाईट शर्ट घातला होता माहितीये का, कारण की पहिला दिवस आहे आणि व्हाईट कलर आहे म्हणून, है की नाही शिया? हा छान छान है की नाही, है की? चला अरुण, चल जेवण करून घेऊया आणि मग नंतर बोलू जायचं. कुठं जायचं? कशी गरबा खेळती तू? गरबा खेळायला जायचं आपल्याला, गणपती डान्स करायला नाही. तर चला पूर्ण आम्ही आता जाण्यासाठी रेडी झालेला आहे, कारण की व्हाईट आहे त्याच्यामुळे व्हाईट हे, आणि खरंच याच्यामुळे ना मॅच होते, कारण ड्रेस लावून खाली असे ना पूर्णपणे आहेत गोंडे. आणि सियाला सगळ्यांनी व्हाईट घातले, मग परत तसंच ठेवले, तिचे कपडे चेंज केले नाही कारण छान होते असं आहे ना. आणि पुढे बघ सिया, आणि लिपस्टिक लावली ना. हा आणि आरुणी पण व्हाईट कपडे, यांचे पण व्हाईट, सगळ्यांचं व्हाईट. चला मग असं मस्त रेडी झालेलो आहे. आज चनिया चोली जरी नसली तरी पण नाही का छान, म्हणजे भारी वाटतंय, लुक तर मस्त झालाय. आणि काल तुम्हाला दाखवलेलं त्यापैकी हे झुमके घातलेले आहेत, कारण की हे जास्त ह्या ड्रेसवरची मॅच होत आहे, थोडेसे मोठे आहे तेव्हा भारी वाटतं एकदम. तर चला आता किती जरी असे केस मोकळे सोडले ना हे तिथं जाण्यापुरतं, कारण तिथं गेल्यानंतर पूर्ण हे करावं लागणार आहे, क्लच घेऊन जावंच लागतो. काय काय हा तिथे गेल्यानंतर नाही का ज्यावेळेस गरबा खेळताना मग नाही का केस एवढे मोठे मोकळे सोडून नाही चालत, तर बांधावेच लागतात, केस सोबत घेऊन जाणार आहे मी. आणि हा सियाचे पण मोठे झाले, पोली बांधल्याचे. हा बरोबर, तर चला मस्त आता परत, खूप इथं पण वेळ घालत नाही, तर 9:20 झालेले आहेत आम्हाला, 9:30 पर्यंत जायचं, म्हणजे असं काही नाही पण ठीक आहे, म्हणजे मधला टायमिंग आहे. हा तू हाय म्हणती, तू हाय म्हणती, असे हाय म्हणते शिया है ना. चला शूज घाला, पटापट पटापट कर, सगळे व्हाईट व्हाईट झाले. काय झालं एवढा असायला? आणि आज दादा खूप दिवसांनी बोलतो दिसले ना, आला एकदा आला. तर चला मस्त, आणि आतापासून 9 दिवस असंच एकदम धमाल आहे, खूप भारी वाटतंय. हा पास आहे टाकू चल. Oh,
ग्राउंडवरती अजून खूप जास्त काही गर्दी झालेली नव्हती. मग आम्ही जाऊन अगोदर फोटोज वगैरे काढले, छान शूट केलेलं होतं. जे पण डेकोरेशन जे आहे ते बघा खूप सुंदर प्रकारे केलेलं होतं, कारण की पूर्ण 3 वर्षानंतर मित्रास ग्राउंडवरती गेलेली होती. आणि म्हणजे तिला मैत्रिणीला मी शिकवत होती की स्टेप, म्हणजे मला पण 2-3च येतात, पण ज्या पण काही येतात ते तिला सांगत होती की कशाप्रकारे करायच्या. कारण की कसं राहतं, 1-2 स्टेप तर तशाच आहेत, फक्त त्याच्यामध्ये स्पीड कमी जास्त असतो. जसं सॉन्ग असेल त्यानुसार मध्ये स्पीडवरती करायचं असतं. बाकी Don't.
कर्पूर गौरव करुणावतार संसार सारं भुजगेन्द्रहार सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सरितं नमामि मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुड़ध्वज मंगलं पुंडरीकाक्ष मंगलायतनोहरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते बोल श्री अम्बे मात की Thank you.
अशा प्रकारे आज आम्ही पहिल्या दिवशी खूप मस्त आणि एकदम जोशफुली गरबा खेळलो. काही स्टेप चुकत होत्या, काही येत होत्या. पुढचे 9 दिवस हे असं चालू राहणार आहे. प्रत्येकजण आपल्याच नादात गुंग असतो. तर चला आजचा माझा गरबा किंवा आमच्या इकडचा गरबा कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि उद्यासाठी पण रेडी.